पंचमहाभूतांवर कसं वास्तुशास्त्र अवलंबून आहे याची माहिती करून घेत होतो आपण सर सर काय सांगा आपण प्लॉट संबंधी की प्लॉटचा आकार कसा असेल प्लॉट असेल तर ऑटोमॅटिकली तुमच्या कन्स्ट्रक्शन मध्ये शंभर टक्के प्रॉब्लेम गॅरंटीड लोकांचा येतो त्यामुळे कधीही काम करताना त्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि दुसरा मुद्दा कसा येतो प्लॉट तुम्ही घेतला कधी कधी आपण हे करतो की कोकणामध्ये इकडे तिकडे काही प्लॉट घेतो किंवा असे प्लॉट असतात या प्लॉट आपण जेव्हा घेतो ते प्लॉट घेताना या गोष्टी बघितल्या जात नाहीत mm. मग वेगळा वेगळा प्लॉट असेल तर काय होतं प्लॉट घेतला जातो पण त्यावर काहीच केलं जात नाही mm. असं पडून राहतं किंवा करताना काम अर्ध होतात दॅट इज बिकॉज ऑफ ओनली साईज ऑफ द प्लॉट पुढचा पॉईंट होतो स्लोप ऑफ द प्लॉट स्लोप म्हणजे काय उतार प्लॉटचा उतार पण खूप महत्वाचा असतो आता प्लॉट जरी चांगला पण असेल आणि उतार जर चुकला तरी सुद्धा तुमचं सगळं पूर्ण काम बंद पडू शकतो किंवा पैसे ज्यात अन्वेस्ट केले ते अन्वेस्ट पैसे पूर्णपणे तुमचे लोकांचे बुडू शकतात अशा वेळेला प्लॉटचा स्लोप आहे कसा असला पाहिजे या ठिकाणी बघा या ठिकाणी प्लस आणि मायनस तुमच्या कन्व्हिनियंटसाठी मी असं काढ केलेलं आहे लोकांना कळावं सगळ्या दर्शकांना पण इथं जो आहे तो इथे उत्तर दिशा पूर्व दिशा पश्चिम दिशा आणि दक्षिण दिशा उत्तरेला जर स्लोप असेल प्लॉटचा तर चांगला आहे प्लस दिले तर दक्षिणेला स्लोप असेल तर त्या ठिकाणी मृत्यूदायक घटना काम करताना ॲक्सिडेंट होणे आजारी पडणे आणि काम इनकम्प्लीट राहणे अशा पद्धतीनं गॅरंटी काम पूर्ण होऊ शकत नाही वर्षानुवर्ष पडून राहतं किंवा खूप रेझिस्टन्स येतो पैसे कमी पडतात असं होतं या ठिकाणी पूर्वेला स्लोप आहे हा पूर्वेला स्लोप प्लस आहे म्हणजे हा पूर्वेला स्लोप हा शंभर टक्के चांगला असतो आणि पश्चिमेला स्लोप असेल तर कर्ज कर्जबाजारी होतो ओके पश्चिमेला स्लोप असला प्लॉट काही लोक घेतात आणि चालू करतात थोडे पैसे त्यात गुंतवतात आणि मग गुंतवत 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 गुंतवतात रिझल्ट तर मिळत नाही आणि त्यामध्ये पैशाचा लॉस होतो आणि कर्ज बाजारित त्यामुळे पश्चिमेला स्लोप चालत नाही पूर्वेला स्लोप म्हणजे काय सांगितलं पूर्वेला आणि उत्तरेला उत्तर स्लोप असेल उत्तर तर प्लॉट चांगला आहे म्हणजे बघा तुम्ही स्वतः तुमचा बंगला असेल तर लगेच तुम्ही टॅली करा की तुम्हाला कशामुळे त्रास होतोय तुमचा उत्तर चांगला आहे का नाहीये उत्तर दक्षिणेकडे अरे बापरे उत्तर दक्षिणेकडे चला ताबडतोब तो फिलिंग करून घ्या भरून घ्या उत्तर पश्चिमेकडे मग फिलिंग करून घ्या असं या ठिकाणी अजून एक दाखवेल तुम्हाला मी आता हा उत्तर ईशान्य बघा हा ईशान्य कोपरा आहे आता प्लॉटचा स्लोप असा नैऋत्यकडनं ईशान्यला असेल तर वन ऑफ द बेस्ट सगळ्यात लकी आणि चांगला प्लॉट असा की जो या ठिकाणी स्लोप आहे आणि सगळ्यात डेंजरस प्लॉट की बांधकाम होणारच नाही अर्धवटच राहणार प्लॉट घेऊन तो म्हणजे ईशान्येकडनं नैऋत्यला प्लॉट असेल तर शंभर टक्के कधी कन्स्ट्रक्शन पूर्ण होऊ शकत नाही अडचणी तर गॅरंटेडली येतात अनेक प्लॉट घेताना बिल्डर लोक चुकीचे काहीतरी प्लॉट घेतात आणि त्यांची चूक नसते त्यांना माहीत नसतं नॉलेज नसतं म्हणून पण अशा वेळेला ते अडकतात आणि त्यांचं काम कुठलं होत नाही त्यानंतर या ठिकाणी जो या साईडला गेटला प्लॉट आहे उत्तरेकडं हा उतार गेलेला हा चांगला आहे आणि या ठिकाणी अग्नेकडे गेलेला अग्ने जो आहे मात्र तो अग्नेय कोपऱ्यात खड्डा असणे म्हणजे फायनान्शियल लॉस होणे ते पण चुकीचे तर अशा पद्धतीनं प्लॉटचा स्लोप आहे जो प्लॉटचा स्लोप जरी चांगला नसेल तरी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये असे अडथळे म्हणजे कन्स्ट्रक्शन करताना या लोकांना असे अडथळे येऊ शकतात आता मी ह्या प्लॉट संबंधी बोललो प्लॉटचा साईज बघितला आपण प्लॉटचा स्लोप बघितला आता स्लोप यांचं आता काही लोकांनी असं म्हटलं असेल की माझं घर असणं आहे पण आतले जे काही प्लॉटचं साईज आहे अशा पद्धतीने डिफर असेल तर तो प्लॉटचा स्लोप प्रॉपर करून घ्यावा म्हणजे ऑटोमॅटिकली बाहेरची एनर्जी त्यांना चांगल्या पद्धतीनं बॅलन्स करता येते आता बघा प्लॉटच्या स्लोपचं आणि प्लॉटच्या खड्ड्याचं सांगितलं त्याचबरोबर या प्लॉटमध्ये प्लॉट नाही आता घराच्या आत जाऊ आपण काय म्हणा बंगल्यामध्ये किंवा फ्लॅटमध्ये उंच उंच चढाव उतार करतात हे चढ उतार जरी असेच प्रॉपर केले नाही तर प्रॉब्लेम येतो म्हणजे तुमचा बंगला बांधलेला आहे बंगल्यामध्ये जर ईशान्यला तर सगळ्यात बाजू खाली असेल बाकी सगळं वर असेल बांधताना असं बांधा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल याच प्रमाणे तुमच्या घरामध्ये तुमची नैऋत्य नैऋत्यला बेडरूम असेल काही नैऋत्यला असेल त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनच्या आत म्हणतो मी बाहेर नाही तुमच्या बांधकामातल्या आतल्या बा आतल्या वा बाजूला नैऋत्याचा ते खड्डा असेल आणि बाकी उंच असेल तर शंभर टक्के तुम्ही कर्जबाजारे होणारच आणि घरातल्या कर्जा पुरुषाला गॅरंटीले त्रास होतो प्रमोशनल ॲक्टिव्हिटी होत नाही आजारपण येतं आणि काही प्रगती होत नाही तेच उत्तरेला जर खाली असेल दक्षिणेला वर असेल तर अतिशय चांगलं पण तेच दक्षिणेला खड्डा आणि उत्तरेला वरची बाजू असेल तर त्या ठिकाणी आजारपणाचं प्रमाणे अतिशय जास्त असतं ज्यामुळे त्यामुळे आजारपणा रिकवर होत नाही आजारपणात पैसे खर्च होतात आणि ऑटोमॅटिकली म्हणजे सगळ्यात लोक एकाला नाही सगळ्या लोकांना त्या दृष्टिकोनातून असा वीक असलेल्या माणसाच्या जीवनामध्ये अजून त्याचं काय होतं जास्तीत जास्त निगेटिव्ह याला चालू होतात म्हणून चढ उतार जे आहेत ते चढ उतार आतले घराच्या आतले असू दे घराच्या बाहेरच्या असू दे हे अतिशय प्रॉपर असणं गरजेचं आहे आणि हे जर चुकले तर तुमचं आग्नेयला तुमचं किचन असेल आणि बेडरूम आहे चांगलं वास्तू आणि काही जरी असेल चढ उतार जर असेल तर तुमची प वास्तू जी आहे ही वास्तू म्हणजे मला असं कशावरून चढ उतारांना अनेक वेळा माझे असे लोक येत होते ना की सर आम्ही असं असं केलेलं आहे बंगला बांधलेला आहे सगळं केलेलं आहे पण वास्तुशास्त्रावर पणच बांधून घेतलेलं आहे आर्किटेक्ट कोणाकडून वगैरे तर आम्हाला अजून तो उलट हे बांधल्याना आम्हाला त्रासच खड्डाच पडला आम्हाला जास्त काही चांगलं झालेलं नाही ईशान्येलाच आम्ही पाण्याची टाकी घेतलेली आहे तरी सुद्धा आम्हाला त्यामध्ये फायदाच काही नाही जेव्हा आम्ही असं विजिटला आता नाही पूर्वी जेव्हा जात होतो पंधरा वीस वर्षापूर्वी त्यावेळेस लक्षात अरे हे घरातलं हिने आग्नेला किचन घेतले ठीक आहे पण तीन फूट दोन फूट पायऱ्या उतरून खाली घेतलेले म्हणजे आग्नेला किचन घ्यायला पाहिजे पण अस्थेटिक लुक चांगला येण्यासाठी काय केलं पायऱ्या खाली त्यामुळे काय झालं आग्नेला खड्डा आला फायनान्शियल प्रॉब्लेम शंभर टक्के आणि बायकांचा आजार पण वाढायला चालू होत आता टँक पाण्याची टाकी पण ज्यावेळेला आली होती अंडरग्राउंड टँक हा ईशान्याला घ्यायचा असतो कधी गेलो बघितलं तर त्यांनी ओव्हरहेड टँक चार फुटावर ईशान्य कुपड्यात पाण्याची टाकी बांधली होती अल्टिमेटली ईशान्यला तुमचं ओव्हरहेड टँक चालत नाही आणि ऑटोमेटिक कर्जबाजारी पण गॅरंटीली त्यामुळे येतं म्हणजे ईशान्यला पाणी टाकी पाहिजे म्हणजे पाण्या जमिनीच्या आत पाहिजे या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी अतिशय डिटेल करणं गरजेचं कर आहे त्याशिवाय वास्तुशास्त्र ऍप्लिकेबल होऊ शकत नाही अजून डिटेल आपण त्याबद्दल पाहण्याबद्दल बोलू नक्कीच नक्कीच पण त्यापूर्वी <coughs> सर आपला ॲप आप आहे की पंडित शिवकुमार वन टू फोर हे आपला ॲप आप आहे त्या ऍप विषयी सर माहिती देऊ शकता का yes. प्रेक्षकांना आज तुम्हाला मी जे काय बोलतोय हे माझं तेवीस वर्ष एक्सपिरियन्स आहे ह्या वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रमाणे तुमचं घर घर बसल्या चांगलं व्हावं आणि तुमच्या हातात ते नॉलेज पोहोचावं म्हणून तुमच्या हातातला जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड असू दे किंवा मग आय एस असू दे वास्तू पंडित वन टू फोर नावाचं माझं ॲप आहे की ज्या ॲपमध्ये तुम्ही घराचं तुमचा घराचा प्लॅन असा ड्रॅक केला काढला तर तुमचं घर किती पर्सेंट आज चांगला आहे ते त्यात दिसतं चाळीस टक्क्याच्या खाली असेल तर शंभर टक्के तुम्हाला जीवनामध्ये प्रॉब्लेम गॅरंटीड देणार आणि मोर दॅन चाळीस टक्के असेल तर जरा फरक पडेल पण अजून पर्सेंटेज वाढवायचं असेल तर वेगवेगळे प्रोडक्ट त्या ठिकाणी किती ऑनलाईन ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये माझे प्रोडक्ट जातात ते प्रोडक्ट वापरा ते वापरून वास्तुशास्त्र घर तुमचं बॅलन्स होऊ शकतं आणि गॅरंटी फरक पडू शकतो वास्तू पंडित वन टू फोर नावाचं ॲप जे काढलेलं आहे आणि जे माझे वास्तू प्रोडक्ट आहेत गायत्री मंत्रावर आधारित आहेत की ज्याचं मी लॉस मध्ये दे सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन करून घेतलेले ते प्रोडक्ट शंभर टक्के रिझल्ट ओरिएंटेड आहेत गव्हर्मेंट ऑफ इंडिया कॉपीरेटेड आहेत तर त्या ठिकाणी ते वापरायला हरकत नाही या ॲपचा वापर करून ते जीवन समृद्ध बनवण्यासाठी महत्त्वाचे ॲप आहे ते डाउनलोड करा आणि आणि आम्ही प्रतिनिधी आम्ही पाठवतो हो म्हणजे आमचे प्र माझ्या ऑफिसमधले एक्झिक्युटिव्ह प्रतिनिधी आहेत एक्सपर्ट आहेत एम बी ए झालेले आहेत काही इंजिनियर आहेत हे तुमच्या घरी येतात आणि तुमच्या घराचं पर्सेंटेज काढतात आणि तुम्हाला काय त्यामध्ये वास्तुदोष आहेत हे तुम्हाला सांगतात आणि ऍप वरून प्रोडक्ट वापरायला पाहिजे ते पण तुम्हाला सांगतात की तुम्हाला घर बसल्या व्हिजिट ही माझ्या कंपनीकडून मिळू शकते त्यासाठी तुम्ही जे नंबर खाली दिले त्याला फोन करू शकता नक्कीच सर आज आपण टी माध्यमातून प्रेक्षकांना मार्गदर्शन करतोय पण सर आपले एक्झिबिशन सुद्धा खूप ठिकाणी असतात त्या एक्झिबिशन विषयी सुद्धा थोडक्यात सांगूया प्रेक्षकांना एक्झिबिशन खाली स्क्रोल तुम्हाला दिसेल की वेगवेगळ्या सातारा सांगली कोल्हापूर धुळे जळगाव अशा अनेक ठिकाणी एक्झिबिशन असतात त्या एक्झिबिशनमध्ये माझे एक्झिक्युटिव्ह प्रतिनिधी असतात त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती देतात आणि त्या माहितीवरून तुम्ही घराचा प्लॅन घेऊन गेला ते सांगू शकतात किंवा तुम्ही घर तुमच्या घरी ते एक्झिक्युटिव्ह येऊ शकतात आणि जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट वास्तुशास्त्र घरामध्ये राहून तुमचं घर वास्तुशास्त्राप्रमाणे बॅलन्स करून विदिन तीन चार महिन्यात तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला